निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना परत सिंधुदुर्गात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी रितसर प्रशासकीय परवानगी दिल्यानंतर आज दुपारी 6 जणांची पहिली तुकडी बांदा पात्रादेवी चेकपोस्टवर दाखल झाली. यावेळी सावंतवाडी नायब तहसीलदार प्रदीप पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश पाटील उपस्थित होते. गोव्यातून जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर प्रथम आरोग्य विभागामार्फत सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य तपासणीत सर्वजण नॉर्मल असल्याचं डॉ जगदीश पाटील यांनी सांगितलं. सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील 254 नागरिक गोव्यात अडकून पडले आहेत. त्यापैकी 106 नागरिकांना जिल्ह्यात आणण्यास जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. गोवा सरकारनेही 106 नागरिकांना परत पाठवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आज बुधवारी दुपारी 6 जणांची पहिली तुकडी बांदा चेकपोस्टवर दाखल झाली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित नागरिकांना आणण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीत नॉर्मल असणाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, गळा खवखवणे यासारखी लक्षणं दिसल्यास संबंधितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलं. प्रहार डिजिटलसाठी प्रवीण परब, बांदा. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटण आणि बेल चिन्हावर क्लिक करा.